पशुपालन यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मित्रांनो, पशुपालनासंबंधी विविध व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलवर आपले स्वागत आहे। आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब जरूर करा, त्यानंतर येणारे बेल आयकॉन सुद्धा दाबा, ज्यायोगे आपल्याला नवीन व्हिडिओ सर्वात आधी कळेल। तर मित्रांनो, आज आपला विषय आहे फायदेशीर शेळीपालन कसे करावे। कुठल्याही विषयामध्ये डिटेलमध्ये न जाता आज फक्त आपण टिप्स देणार आहोत। तर सर्वात महत्त्वाची आणि सर्वात पहिली टिप्स आहे शेळ्यांची निवड। तर मित्रांनो, विभागानुसार शेळ्यांची निवड करण्यात यावी। विभागानुसार म्हणण्याचा अर्थ, अगर जर महाराष्ट्राचा विचार करायचा झाला तर मराठवाड्यासाठी उस्मानाबादी, कोकणासाठी कोकण कन्या, विदर्भासाठी बेरारी, पश्चिम महाराष्ट्रासाठी संगमनेरी शेळीच्या जातीची निवड करण्यात यावी। उस्मानाबादी शेळी 3 करड्याला जन्म देते तर इथं शेळ्या 2 करड्यांना जन्म देतात। शेळी पालन करण्यापूर्वी त्या भागातील शेळी पालकांचा, तेथील जनावरांच्या बाजारांचा अभ्यास करावा। नजीकच्या बाजारात जी शेळी जास्तीत जास्त विकली जाते त्या जातीच्या शेळ्या घ्याव्या, त्यामुळे विक्री करताना चांगला भाव मिळतो। आपल्या भागातील वातावरणात तग धरणारी प्रचलित जातीची शेळीच वापरावी, जेणेकरून नजीकच्या बाजारात तिचं विक्री होईल व वाहतुकीचा खर्च वाचेल। साधारणतः 20 शेळ्यासाठी 1 नर बोकड याप्रमाणे खरेदी करण्यात यावी। भांडवल जर जास्त नसल्यास 5 ते 10 शेळ्यापासून सुद्धा तुम्ही चालू करू शकता, पण बोकड सोबत असणे अत्यंत आवश्यक आहे। जास्त वयस्कर व आजारी शेळ्यांची निवड करू नये। नराचे वय 1.5 वर्ष असावे, मादीचे वय 15 ते 16 महिने असावे। प्रजननासाठी चपळ आणि जीवन जातिवंत नराची निवड करण्यात यावी। जर तुम्हाला शेळी बाजारातून कशी घ्यायची किंवा तिची जर निवड करता येत नसेल तर तज्ज्ञाच्या सल्ल्यानं निवड करण्यात यावी। शक्यतो 1 नर फक्त 2 वर्ष वापरावा। नर जर बदलला नाही तर इनब्रीडिंग होऊ शकते आणि त्यामुळे जी जन्मणारी करडे असतात ती वीक आणि कमी वजनाची तयार होऊ शकतात। दुसरी आणि सर्वात महत्त्वाची टीप आहे शेळ्यांचा गोठा। मित्रांनो, शेळी पालन हे तुम्ही बंदिस्त करू शकता किंवा अर्धबंदिस्त करू शकता। जर तुमच्याकडे जमिनीची उपलब्धता असेल तर अर्धबंदिस्त शेळीपालन अत्यंत चांगले। जर शेळी पालनासाठी जमीन जास्त नसेल आणि खूप कमी जागा असेल तर बंदिस्त शेळीपालन करण्याससुद्धा हरकत नाही। वयानुसार शेळ्यांसाठी गोठ्यातील जागा अंदाजे अशी लागते, नराला 18 ते 20 चौरस फुटाची तर शेळीला 14 ते 16 चौरस फूट जागा पुरेशी असते। करडांना 0 ते 3 महिन्याच्या करडांना 4 चौरस फूट, 3 ते 6 महिन्याच्या करडांना 8 चौरस फूट, 6 ते 12 महिन्याच्या करडांना 10 चौरस फूट जागा पुरेशी ठरते। आता विषय शेळ्यांच्या खाद्याचा। शेळ्यांना साधारणतः 3 ते 4 किलो ओला चारा, 2 ते 3 किलो वाळलेला चारा म्हणजेच कडबा कुट्टी करून देण्यात यावा। झाडांची पाने दिल्यास उत्तम। विविध झाडांची पाने, उदाहरणार्थ चिंच, बाभूळ, बोर, पिंपळ, सुबाभूळ, कदंब, नीम इत्यादी झाडाची पाने शेळीचे आवडते खाद्य असते। शेळीला अंदाजे किमान 100 ग्रॅम तरी खुराक देण्यात यावा। शेळीच्या गोठ्यामध्ये मुबलक प्रमाणात स्वच्छ पाणी उपलब्ध असावे। आता विषय शेळ्यांचे लसीकरण व त्यांच्या व्यवस्थापनाबद्दल। तर मित्रांनो, करडामध्ये शक्यतो मर्तुकीचे प्रमाण 25 ते 30% जाऊ शकते। मर्तूक टाळण्यासाठी करडांना जन्मल्याबरोबर शेळीचा चीक पाजावा, त्यामुळे करडांची रोगप्रतिकारक शक्ती वाढते। शेळ्यांना व करडांना वेळापत्रकानुसार लसीकरण करावे। लसीकरणापूर्वी जंतूचे औषध पाजावे। नाळ्या खुरकत, अंतर्विषार, धनुर्वात, PPR यांचे लसीकरण पावसाळ्यात करून घ्यावे। तसेच बाह्य परजीवीच्या नियंत्रणासाठी शेळ्यांवर ब्युटॉक्स सारखे औषधी फवारून घ्यावे। त्याचप्रमाणे गोठ्यात सुद्धा ती औषधी फवारून घ्यावी, जेणेकरून बाह्य परजीवीचा नाश होईल। आता थोडक्यात पण अत्यंत महत्त्वाचे, दिवसभरात किमान 1 वेळ तरी शेळ्यांचे निरीक्षण करावे। आजारी शेळ्यांना पशुवैद्यकाच्या सल्ल्यानुसार औषधे देण्यात यावीत। शेळ्यांचा विमा काढून घेण्यात यावा, ज्यायोगे तुम्हाला आर्थिक नुकसान होणार नाही। शेळ्याबाबत नोंदी ठेवण्यात यावा, वेल्याची तारीख, शेळ्या फळल्याची तारीख, शेळ्यांच्या मृत्यूची नोंदी इत्यादी काटेकोरपणे ठेवण्यात याव्या, ज्यामुळे तुमचा व्यवसाय फायद्यात आहे किंवा तोट्यात आहे हे आपल्याला कळेल व त्यानुसारच पुढची वाटचाल तुमच्यासाठी सुकर होऊ शकेल। तर मित्रांनो, हा होता आजचा आपला विषय, फायदेशीर शेळीपालन कसे करण्यात यावे। मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर काय करायचं तुम्हाला माहितीच आहे, तरी पुन्हा एकदा सांगतो, आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हो, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।